आणखी आपल्या महाराष्ट्रात शिक्षणाबद्दल कोणी लक्ष देत नाही. शिक्षण म्हणताना इथं फक्त राजकारण केलं जातं, शिक्षणावर लक्ष नाही. पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशातला आपला देश कुठंतरी चुकीच्या दिशेला वाटचाल करतो मला असं वाटतं. तर शिक्षणावर जास्त करून लक्ष दिलं पाहिजे. आमच्यासारखे करोडो युवक आहेत, त्यांचं वय निघत चाललेलं आहे. तर आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, केंद्र सरकार असो या राज्य सरकार, दोन्ही पण समजूत काढून त्याच्यातनं निर्णय घेतले पाहिजे. एवढं समजतं. आता राहिला प्रश्न बेरोजगार युवकांचा. माझ्यासारखे हजारो युवक आहेत जे आता बेरोजगार आहेत सध्याला. कुठंतरी आमच्या हाताला काम नाही, आमचे आईबाप कष्ट करीचे आम्ही लेकर, आमच्या आईबापांना काम नाही, आम्हाला काम नाही, आम्ही खायचं काय, करायचं काय, ह्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. आणखी जे आता सध्याला तुम्ही अर्ध लॉकडाऊन जे चालू ठेवलेलं आहे, योग्य आहे तुम्ही अर्ध लॉकडाऊन चालू ठेवलं, पण त्या अर्ध्या लॉकडाऊन मध्ये काही लोकांचे उद्योग भरपूर चालतात आणि काही लोकांचे उद्योग उद्ध्वस्त झालेले. त्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारला एवढीच विनंती करतो, लॉकडाऊन केलं तर त्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला समजायला समजलं नव्हतं की हे लॉकडाऊन काय आहे. तर आता आपल्याला समजून देखील, आता तुम्ही लाईट बिल माफ करत नाहीये, घर भाडे किंवा लोकांचे दुकानचे भाडे असतील, वेगवेगळे भाडे त्याला तुम्ही संपूर्णपणे थांबवलं पाहिजे आणि वीज बिल हे पूर्णपणे माफच केलं पाहिजे मला असं वाटतं. मला नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि माझ्या मनातल्या भावना तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो.